पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय अशी तक्रार नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. एकीकडे पावसाने महिनाभर उशिराने हजेरी लावली आहे, त्यामुळे अनेकांवर दुबार पेरणीचं संकट आलंय. त्यातच CSC केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. याबाबत प्रशासनाकडे माहिती घेतली असता शेकडो शेतकऱ्यांनी पीक विमा संदर्भात तक्रारी केल्या आहेत. पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे केवळ 10 दिवस उरले आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खोडसरपणा करणाऱ्या CSC केंद्र चालकांवर कारवाई करून चौकशीची मागणी देखील करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वत्र खरीप हंगामाची पेरणी झाली असल्यामुळे सर्व शेतकरी खरीप पिकाचा जो काही पीक विमा भरण्यासाठी CSC केंद्रावर जात आहेत. काही CSA जिल्ह्यातील CSA चालक शेतकऱ्याची त्या ठिकाणी काही गावातील अंतर्गत वादामुळे राजकारणापोटी शेतकऱ्याला वेठीस धरत आहेत. जो पीक विमा भरण्याची वेबसाईट असते त्या वेबसाईटवर पीक विमा ऑनलाईन भरण्याची जो काही प्रोसेस असते ती पूर्ण जी काही माहिती त्या ठिकाणी भरायची असते ती माहिती ज्या ठिकाणी शेतकरी गेल्याच्यानंतर अर्धवट भरून टेक्निकल विषय दाखवून त्या ठिकाणी ती माहिती पूर्ण भरत नाहीत, शेतकऱ्यांना परत पाठवून देत आहेत. ते अर्धवट माहिती भरल्यामुळं पुन्हा शेतकरी दुसऱ्या CSA केंद्रावर गेला तर तिथं त्यांना पीक विमा भरण्यासाठी अनेक अडचणी त्या ठिकाणी येत आहेत. अशा CSA केंद्र चालकावर तत्काळ या ठिकाणी चौकशी व्हावी यासाठी आज मी कलेक्टर साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. या सर्व या CSA केंद्रामध्ये सर्वात जास्त कंधार लोहा तालुक्यातील CSA केंद्र चालक आहेत. या सर्व केंद्र चालकावर याची तात्काळ जिल्हाधिकारी महोदयांनी याची चौकशी करून जे काही दोषी चालक आहेत त्यांचे जी काही CSA केंद्र आहेत ते तात्काळ बंद करावे आणि त्या भागामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी तात्काळ शासनामार्फत तिथं यंत्रणा राबून CSA केंद्र तिथं द्यावेत ही आपल्या माध्यमातून सरकारला विनंती. अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं कलेक्टर ऑफिसच्या समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येते.